ते विधेयक लवकर मंजूर होण्याच्या दृष्टीने आदरणीय अण्णासाहेबांचा आग्रह आहे, पण मला वाटतं ह्या येत्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे ते मंजूर होईल। कायदेशीर काही अडचणी नसतील तर मी समितीची बैठक आम्ही ताबडतोब बोलावतो आहे, आणि आता ते समितीचा अहवाल तयार होतो आहे, त्यामुळं अण्णा आदरणीय अण्णांच्या मागणीला कुठं सरकार कुठंतरी वेळ काढूपणा करते अशी काही वस्तुस्थिती नाही आहे। महाराष्ट्र लोकायुक्त जे विधायक होतं ते विधानसभेने पारित केलं होतं आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये ते सिलेक्ट कमिटी पुढे गेलं होतं। एक त्यामध्ये समिती गठीत करण्यात आली होती या विधायकावर अधिक चर्चा करू करण्याबद्दल, तर त्या समितीचा अध्यक्ष मी आहे आणि मग माननीय माजी मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, त्या दोन बैठका झाल्या, पण ते विधेयक लवकर मंजूर करावं आणि त्या विधेयकाला व्याप्ती मोठी आहे त्याची, त्या दोन बैठका आमच्या झाल्या समितीच्या, आणि अन्य राज्यांमध्ये सुद्धा या विधेयकाची अंमलबजावणी कशी सुरू आहे त्या राज्यांचा दौरा करावा अशा बैठकीत निर्णय झाला होता। तथापि आता ते विधेयक लवकर मंजूर होण्याच्या दृष्टीने आदरणीय अण्णासाहेबांचा आग्रह आहे आणि म्हणून आता मला वाटतं येत्या अधिवेशनामध्ये हे निश्चितपणे ते विधेयक मंजूर होईल, कारण त्यामध्ये माननीय विद्यमान मुख्यमंत्र्यांचाही अंतर्भाव लोकायुक्त कक्षेत त्यांना आणावा असं त्याच्यामध्ये सुधारणा आहे, आणि त्यामुळे मला आता काही कुठली अडचण नाही आहे, पण मला वाटतं ह्या येत्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे ते मंजूर होईल। कायदेशीर काही अडचणी नसतील तर मी समितीची बैठक आम्ही ताबडतोब बोलावतो आहे, त्या समितीच्या बैठकीत चर्चा होईल, समितीने मान्यता दिली तर मग तशी जर तरतूद जर आता मी तपासून घेतो आहे तसा अध्यादेश काढावा लागला तर ती सुद्धा काढण्याची आमची तयारी आहे। सर, अण्णांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता, त्यानंतर अण्णांना आश्वासन आंदोलन देखील केलं होतं, अण्णांना त्या संदर्भात आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापुढं कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, असं नाही म्हणता येणार देखील नाराजगी बोलून नाही। असं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना खरं म्हणजे त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि ते विधेयक त्यांच्याच प्रयत्नानं विधानसभेने संमत केलं, आता विधानसभेने संमत केल्यानंतर खरं विधान परिषदेमध्ये ते थ्रू संमत व्हायला पाहिजे होतं, पण तिथे विरोधी पक्षाकडून काही अडचणी निर्माण करण्यात आल्या, म्हणजे याच्या आणखीन अधिक चर्चा होण्याची आवश्यकता असं तिथं मागणी करण्यात आली, आणि म्हणून आपण विनाकारण एखादं विधेयक रेटून नेणं ते उचित नाही, म्हणून माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये ही जो सर्व गटनेत्यांच्या संमतीनं ही समिती गठीत केली होती आणि आता त्या समितीचा अहवाल तयार होतो आहे, त्यामुळं अण्णा आदरणीय अण्णांच्या मागणीला कुठं सरकार कुठंतरी वेळ काढूपणा करते अशी काही वस्तुस्थिती नाही आहे। सर, हिंदी में जानना आज अण्णा से आपने मुलाकात की, क्या उसमें चर्चा हुई? नहीं, लोक आयुक्त विधेयक जो महाराष्ट्र की विधानसभा ने पारित किया था अब विधान परिषद ने भी परिषद ने उसको मान्यता देने की आवश्यकता थी, लेकिन विधान परिषद ने वो सिलेक्ट कमेटी के पास भेजा था और वो समिति का अध्यक्ष मैं मुझे बनाया है, उसके चलते आज मैं वो विधेयक का अभी विधेयक की क्या स्थिति है वो जानकारी देने के लिए मैं आदरणीय अण्णा साहब को या आज मैंने उनकी मुलाकात की और सरकार का पक्ष उनके सामने मैंने रखा है। लोकायुक्त कानून को लेकर अन्ना ने कई बार आंदोलन किए, उसके बाद पत्र जो लिखे थे, लेकिन आज अन्ना जी ने आपके साथ बैठक करते समय नाराजगी जताई है। नहीं, ऐसा कि सरकार की भूमिका स्पष्ट रही है, हमारे भूतपूर्व मुख्यमंत्री और विद्यमान उप मुख्यमंत्री हमारे नेता माननीय देवेंद्र जी ने उस विधेयक की पहल की थी, विधानसभा ने ये विधेयक पारित भी किया है और विधान परिषद में लेकिन कुछ सदस्यों ने विपक्ष ने मांग की थी कि उसमें और चर्चा होने की आवश्यकता, इसलिए सिलेक्ट कमेटी को भेजा था उसने और सिलेक्ट कमेटी का चेयरमैन मुझे बनाया गया है और मैंने उसमें हमारी दो बैठकें हुई हैं, सभी पक्ष के लोग उसमें सदस्य हैं और मैं मुझे विश्वास है कि आगे आने वाले इस सेशन में
निश्चित रूप में ये विधेयक पारित हो जाएगा। देवेंद्र फडणवीस।